मराठा कुणबी नोंदी तपासण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 23 लाख कागदपत्र तपासली. आतापर्यंत 1,31,000 कुणबी नोंदी तपासल्या. मुंबईत 121 पाण्याच्या टँकरने रस्त्यांची साफसफाई. शिवाजी पार्क परिसरातही धुळीचा त्रास रोखण्यासाठी पाण्याने रस्त्यांची साफसफाई. अंधेरीच्या गोखले उड्डाण पुलाच्या गर्डर उभारणीसाठी 20 दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक, तर 27 नोव्हेंबर पासून ब्लॉकचं नियोजन. मुंबई पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा फोन. मुंबईत मोठा घातपात करण्याची धमकी. बेकायदा राजकीय होर्डिंग्स लावणाऱ्यांकडून बेकायदा पार्किंगप्रमाणे दंड आकारावा. दंड वसुलीसाठी तशी प्रणाली कार्यान्वित करावी. उच्च न्यायालयाचा जनहित याचिका दाखल, तर 13 डिसेंबरला या याचिकेवर सुनावणी. मुंबई शहरात वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून उपाययोजना करण्यास सुरुवात. वायू प्रदूषणाप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांकडून एका विकासकाविरोधात पहिला गुन्हा नोंद. पुणेकरांवर नव्या वर्षात पाणी कपातीचं संकट. यंदा शहराला 2 महिने पुरेल एवढ्या पाण्याची तूट, तर धरणांमधील पाणीसाठाही 90%. गैरप्रकारानंतर आळा घालण्यासाठी यापुढे शिक्षण पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा ऑनलाईन होणार. राज्य परीक्षा परिषदेला राज्य सरकारचे निर्देश. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नी कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा करणार. जिल्हा प्रशासन आणि मराठा आंदोलकांमध्ये बैठक. मागण्या मान्य केल्यानंतर अखेर मराठा आंदोलकांचा विरोध मावळला.